बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो, ॲडमिशन सुरू। आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला। वाटेवर असलेल्या पानिपत शौर्य ज्योत मोहिमेचे टिळक चौकात स्वागत करण्यात आले। दिनांक 18 जानेवारी सायंकाळी पानिपत येथील रणसंग्रामात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीर मराठ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सशक्त भारत परिवाराच्या माध्यमातून तसेच डॉक्टर संदीप महिंद गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली परतीच्या मार्गावरील पानिपत शौर्य ज्योत मोहीम ही परतीच्या वाटेवर असताना 18 जानेवारी रोजी येवला शहरात टिळक चौकात दाखल झाली। या मोहिमेच्या स्वागतासाठी आज सर्व शिवशंभू भक्तांच्या तसेच सशक्त भारत परिवाराच्या वतीने शाहू शिंदे, आनंद शिंदे, अविनाश शिंदे, धीरज परदेशी, बाळासाहेब देशमुख, नारायण गुंजाळ, निंबा फरताळे, नानासाहेब लहरे, अक्षय तांदळे, दीपक देशमुख, प्रवीण निकम, सुनील सस्कर, संदीप बर्शिले, संजय बोळीज, रामभाऊ ढोंसे, रवींद्र पगार, सागर शेलार तसेच शिवभारत आख्यान समिती सर्व शिलेदार उपस्थित होते। एसकेएन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे, येवला। सिंहासनाधीश्वर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। ओम नमः पार्वती पते हर हर पानिपतच्या युद्धाला 261 वर्ष पूर्ण झाली म्हणून 8 जानेवारीला पुण्यातनं पानिपतला गेलेली मोहीम आता परतीच्या प्रवासामध्ये येवला नगरीमध्ये आलेली आहे। याची दोन कारणं, येवला नगरीचे संस्थापक रघुराजे शिंदे यांना अभिवादन करणं आणि भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष असल्यामुळं त्या स्वातंत्र्ययुद्धातले क्रांतिकारक तात्या टोपेंच्या जन्मभूमीलाही अभिवादन करणं।